तब्येत बरी नसल्यामुळे फोल्डरमधून औषधासाठी पैसे पाठवले असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे. मेघना बोर्डीकर यांचा एक सभागृहातला व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्या एका फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसल्या होत्या. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. त्यावर आता मेघना बोर्डीकर यांनी हे ट्विट केलेलं आहे. फोल्डरमधून पैसे पाठवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण औषध आणण्यासाठी पीएकडे 1000 रुपये पाठवले असं बोर्डीकर यांनी म्हटले. त्यांचं काय ट्विट आहे ते आपण पाहूया. तर सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्यामुळे एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी 1000 रुपये पीएकडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पीएकडे सभागृहाबाहेर पाठवण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे. तर मेघना बोर्डीकर यांचा सभागृहातला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तब्येत ठीक नसल्यामुळे औषधं आणण्यासाठी मी माझ्या पीएला पैसे पाठवतानाचा व्हिडिओ सगळ्या टीव्हीवरती व्हायरल होतोय. अध्यक्ष महोदय, एवढे वेगवेगळे विषय ह्या सभागृहामध्ये चर्चिले जात असताना तेवढासाच विषय हा माध्यमांवरती दाखवणं आणि चुकीच्या पद्धतीने दाखवणं आणि त्यामध्ये परत भाजपा आमदार ह्या छोट्या गोष्टीचा विपर्यास होतोय आणि ह्याचाच फायदा जे आपण निगेटिव्ह नरेटिव्ह म्हणतो अशा पद्धतीने घेतल्या जाईल. म्हणून हे थांबलं पाहिजे अध्यक्ष.